नमस्ते, मी डॉक्टर दीपक थोरात, सातारा। मी आपल्याला दोन शब्द वजनाबद्दल बोलणार आहे। मी 1.5 वर्षापूर्वी 106 किलोचा होतो आणि 1.5 वर्षानंतर मी आज 80 किलो आहे। हे करण्यासाठी मी काय काय केलं, तर सुरुवातीला मी वॉकिंग सुरू केलं, चालणे। मी चालणं 2 किलोमीटर 3 किलोमीटर असं वाढवत गेलो आणि 8 किलोमीटरपर्यंत चालणं रोजचं सुरू केलं, रोज सकाळी 6 वाजता। जसं जसं माझं वजन 100 किलो 98 किलोपर्यंत यायला लागलं, त्यानंतर मी रनिंग सुरुवात केली। ब्रिस्क रनिंग म्हणजे हळूहळू धावणे, खूप जोरात नाही। माझं वय आज 41 आहे। त्यानंतर मी 2 किलोमीटर 4-6 करत मी आजचा कार्यक्रम रोज दिवसातून सकाळी 6 वाजता 12 किलोमीटर पळतो। मी 1 दिवसाआड, दुसऱ्या दिवशी मी जिम्नॅशियम करतो आणि आठवड्यातून एकदा लॉंग रन करतो, मॅरेथॉन रन, ती 20 किलोमीटर करतो। आणि त्यानंतर माझं वजन आत्ता 81 किलोवरती आहे। हे मी सर्व का केलं, कारण मी माझे काही डॉक्टर मित्र माझ्यापेक्षा जे वयानं मोठे होते आणि माझ्यापेक्षा 1-2 लोक वयानं लहान होते, अशा मी 3 लोकांचे हार्ट अटॅक एकाच महिन्यात पाहिले। आणि एकाच महिन्यात पाहिल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की आता आपण काहीतरी सिरियसली ह्या गोष्टीचा आणि वजनाचा विचार केला पाहिजे। अदरवाईज आपण डॉक्टर आहोत, आपल्यालाही रिस्क फॅक्टर माहिती आहे की हे सगळं कशामुळं होतं। मग आता आपणच लोकांना सल्ले देण्यापेक्षा आपला आपण सुरुवात केली पाहिजे। आणि त्यानुसार मी हे सगळं सुरू केलं आणि आज मला जेव्हा लोक विचारतात, लोक अचंबित होऊन माझ्याकडे पाहतात, दीपक तू हे कसं केलंस, तेव्हा मला सांगायला खूप आवडतं। आणि मी हे सर्वांसाठी सांगतो, यासाठीच आहे की हेल्दी राहा, हेल्दी जगा, त्याच्यात खरं आयुष्य आहे। पोट दिसलं नाही पाहिजे, नाही पोट दिसलं नाही पाहिजे, पोट दिसला तो मेला, पोट दिसला तो मेला। नवीन माणसाने हळूहळू पायऱ्यांनी कसं सुरू करायचं? नवीन माणसाने सुरू करताना पहिल्यांदा नेहमी चालून सुरुवात करावी। चालत 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 आपला स्टॅमिना वाढवावा। जेव्हा आपलं गुडघ्यांना आपलं वजन पेलल, इतपत वजन आटोक्यात आलं की मग रनिंग सुरुवात करावी। आणि खास करून तुमचे जे हिप्स नितंबाचे भाग आहेत, पोटाचा घेर आहे, हा तुम्ही जोपर्यंत पळणार नाही तोपर्यंत कमी होत नाही। आणि जेवण थोडं रोज कमी करायचं, जेवण थोडंसं कमी करायचं, जेवण नाश्ता कमी करायचा नाही, दुपारचं जेवण कमी करायचं नाही, रात्रीचं जेवण निश्चितच थोडं कमी करायचं। आणि निश्चित कमी केल्यानंतर हळूहळू ते आपल्याला आपल्या बॉडीला पण ती सवय होते की आपण काय करायचंय, मग आपली बॉडी पण शिकते की आपण काय केलं पाहिजे। आपण ना सगळे गणपतीसारखे होऊन राहिलो, पोट सुटते, आपण शंकरासारखं झालं पाहिजे, शंकरासारखं झालं पाहिजे, गणपतीसारखं व्हायला नको। बदमाशांना शंकराचं पोट आतमध्ये असते, ज्ञानेश्वराचं पोट आत असते, ज्ञानेश्वराचं पोट आहे आत आहे, शिवाजी महाराजांचं पोट आत होतं, आपण तशासारखं झालं पाहिजे। चला जय हिंद, नमस्ते, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र।